આ વિદ્યાર્થી મિત્રો એનંતર એક્સપાન્શન ઓફ a plus b ક્યુબ એ એટલે છે ઘનાચા વિસ્તાર અંતર ગણવાનો વિસ્તાર ઠીક છે તો આ હે ક્યુબ બાય a plus b ચા ક્યુબ બાય b છે બટ થ્રાઇસ ના મલ્ટીપ્લિકેશન એટલે 3 ના ગુણાકાર ઓકે आता तुम्हाला माहित आहे a plus b आता a plus b चा स्क्वेअर तुम्हाला माहित आहे म्हणजे a plus b चा स्क्वेअर ठीक आहे a plus b a plus b चा स्क्वेअर तुम्हाला माहित आहे काय a स्क्वेअर plus 2ab plus b चा स्क्वेअर मागच्या चॅप्टर मध्ये आपण ते बघितले ओके त्यानंतर आता याने मल्टिप्लाई करा a मल्टिप्लाई बाय b याने a स्क्वेअर plus या संपूर्ण ब्रॅकेटला a ने मल्टिप्लाई करा ठीक आहे plus b b म्हणजे a चा स्क्वेअर प्लस 2ab प्लस b चा स्क्वेअर आता a ने मल्टिप्लाई करा a चा क्यूब प्लस 2a स्क्वेअर b प्लस ab चा स्क्वेअर आणि याना आपण मल्टिप्लाई करा a स्क्वेअर b पहिले a नंतर b ठीक आहे 2ab स्क्वेअर प्लस b चा क्यूब ओके ठीक आहे आता a क्यूब प्लस 2a स्क्वायर b ab स्क्वायर ab स्क्वायर तर 2 a स्क्वायर b स्क्वायर 2a स्क्वायर b म्हणजे 3a स्क्वायर ठीक आहे तर हे दोघांचा विचार करा 2 प्लस 1 ab स्क्वायर 3ab स्क्वायर प्लस b चा अशा प्रकारे फॉर्म्युला तयार आता याच्यावर आपल्याला काही एग्जांपल सोडवता की बघा आता एक्सपांड जर म्हटलं यूजिंग फार्मूला एक्सपांड यूजिंग फार्मूला म्हणजे k plus 4 चा क्यूब तर ठीक आहे याला a म्हणायचं याला b म्हणायचं याला a आणि याला b म्हणायचं मग काय a चा क्यूब म्हणजे k चा क्यूब प्लस 3 a स्क्वेअर म्हणजे k स्क्वेअर b मल्टिप्लाइड बाय 4 प्लस 3 मल्टिप्लाइड बाय a a म्हणजे k मल्टिप्लाइड बाय k चा स्क्वेअर प्लस k चा क्यूब काय केलं a चा क्यूब प्लस 3 a स्क्वेअर b प्लस 3 a इनटू b चा स्क्वेअर प्लस b चा क्यूब ओके आता सॉल्व करायला k चा क्यूब 3 जो 12 12 k चा वर्ग प्लस 3 गुणिला 4 चा वर्ग 16 म्हणजे 3 k गुणिला 16 प्लस 4 चा क्यूब 64 ओके सरळ सरळ कॅल्क्युलेशन आहे ठीक आहे तर a चा क्यूब प्लस 12 a चा स्क्वेअर प्लस 16 48 a प्लस 60 अशा प्रकारे याचा आपल्याला काय करता येते सूत्राचा उपयोग करून आपल्याला याचा विस्तार करता येतो फारच काही अवघड नाहीये लक्षात आलं असेल